पुणे पोर्शे कार अपघाता प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलेलं आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुरेंद्र अग्रवालवर आधीही 4 गुन्हे दाखल असल्याची बाब सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलेली आहे. दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपीला सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलेलं आहे. त्याचा बाप असणारा विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे, तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलेलं आहे. रात्री 11 वाजताचे सुमारास ड्रायव्हरला पोलीस स्टेशनवरून सोडण्यात ज्यावेळी आला त्यावेळी आरोपी यामध्ये त्यांना ते घरी जात असताना त्यांना थांबवला आणि त्यांनी त्यांचे गाडीमध्ये बसून त्यांचे घरी घेऊन गेले आणि आरोपींनी त्यांचेकडून जे मोबाईल त्यांचे ताब्यात ठेवला आणि यांना त्यांचे घरी डांबून ठेवला. त्यांना कोणाशीही बोलायचे नाही, कुठेही जायचे नाही, आम्ही जसे सांगतो तसेच तुम्हाला बयान द्यायची, अशा प्रकारचे आरोपी त्यांच्यावर दबाव टाकत होता. दरम्यान पुणे कोर्टात काय युक्तिवाद करण्यात आला त्यावर देखील एक नजर टाकूयात. घटना घडली तेव्हा दिल्लीला होतो सुरेंद्र अग्रवाल, हा आरोपी होता आणि काय घडलं त्यांनी सांगितलंय. घटना घडली मी तेव्हा दिल्लीला होतो असा दावा त्यानं केलाय. अपघाताची माहिती मिळाल्यावर पुण्यात आलो. ड्रायव्हरचा मोबाईल आरोपीनं काढून घेतला. ड्रायव्हर दुसरीकडे राहतो तरी त्याला आरोपीच्या घरी नेलं. आरोपीच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज सोबत छेडछाड झालेली आहे. मोबाईलमधील डेटा पडताळणी करायची आहे. आणखीन कोणी सहभागी आहे का याचा तपास करायचा असल्याचं देखील म्हटलं गेलंय. आरोपीवर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. या अनुषंगानं पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी यावेळेस कोर्टात करण्यात आली. ड्रायव्हरला डांबून ठेवलं नव्हतं, सर्वंट क्वार्टरमध्ये त्याला ठेवलं होतं असं देखील यावेळेस आरोपीनं म्हटलेलं आहे. आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय घटनेनंतर लोकांनी ड्रायव्हरला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केलं असा दावा इथं करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी ड्रायव्हरला सोडलं असं देखील म्हटलं गेलंय. तर ड्रायव्हर स्वतः कुटुंबासह आरोपीच्या घरी जाऊन राहिला. अटक आरोपी हा 77 वर्षांचा ज्येष्ठ नागरिक आहे. या घटनेत आजोबा आणि वडील दोघेही अटकेत आहेत.